हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेले जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत आहे, काय नेमके आपल्या भावना आहेत? माझ्याच भावना नाही, अख्ख्या हिंदुस्थानातल्या तमाम करोडो राम भक्तांच्या भावना आहेत. बाळासाहेबांच्या स्वप्न होतं आणि करोडो राम भक्तांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, भव्य दिव्य असं राम मंदिर उभं झालं, त्याचं आज लोकार्पण होतं आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते. एक ऐतिहासिक असा क्षण आहे, एक आणि एक सुवर्णक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे. खरं म्हणजे 14 वर्षाचा वनवास रामाचा संपला, 500 वर्षाचा हा इतिहास आहे आणि 500 वर्षापासून तमाम या देशातली जनता आस लावून बसली होती अयोध्यामध्ये कधी मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होतील आणि त्याची वाट पाहत होते आतुरतेने. आणि आज तो क्षण जवळ आला आहे आणि आज प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत. अतिशय लोभस आणि विलोभनीय असं त्यांचं एक मुखवटा आणि मूर्ती आहे आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला आहे. खरं म्हणजे हा देशातच नाही तर जगभरामध्ये हा रामलल्लाच्या मंदिराचा अयोध्येचा विषय एक आस्थेचा भक्तीचा आणि श्रद्धेचा झालेला आहे आणि म्हणून रामलल्लाचं आजचं हे विलोभनीय दृश्य, हे अलौकिक दृश्य सगळ्यांनी मनामध्ये साठवून ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारचा आजचा सोहळा आहे. खरं म्हणजे या सुरुवातीपासून आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तमाम करोडो रामभक्त आणि ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब, हे असं जिव्हाळ्याचं एवढं नातं आहे. कारण जेव्हा कार सेवा चालू होती त्यावेळेस ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम सर्व शिवसैनिकांनी एक चांदीची वीट कार सेवेमध्ये अर्पण केली होती. असं हे जिव्हाळ्याचं नातं अयोध्येचं आणि राम मंदिराचं आणि अख्ख्या देशवासियांचं आहे. आम्ही जेव्हा जेव्हा तिकडे जातो तेव्हा तेव्हा एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी राममय झालेलं पाहतो, एक वेगळं कंपन, एक व्हायब्रेशन त्या ठिकाणी जाणवतं, रामाचं अस्तित्व जाणवतं आणि त्यामुळेच एक प्रचंड प्रबळ अशी अख्ख्या करोडो राम भक्तांची इच्छा होती. ती प्रबळ इच्छा आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे आजचा सोहळा एक विलक्षण सोहळा, ऐतिहासिक सोहळा, नेत्रदीपक सोहळा आपण पाहतोय आणि म्हणून मी करोडो करोडो रामभक्तांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने रामभक्तांच्या वतीने मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. सीएम साहेब, याची देई याची डोळा आपण तर मंदिर उभं राहिलेलं आहे, तिची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, पण आपण संपूर्ण शिवसैनिकांसह कधी जाणार आहात याच्या दर्शनाला? खरं म्हणजे आजचं निमंत्रण मलाही होतं, परंतु आज आपण पाहतोय इथे देखील हा सोहळा, याची देही याची डोळा आपण पाहतोय आणि आपण त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतोय आणि असेच माझ्या मनामध्ये भावना आहे की आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतोय. लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ. कारण महाराष्ट्र आणि अयोध्या, रामलल्ला यांचं एक आगळं वेगळं नातं आहे. कारण रामलल्ला जेव्हा वनवासात निघाले तेव्हा पहिले पंचवटीला गेले नाशिकमध्ये, काळाराम मंदिर एक ऐतिहासिक आपलं नातं आहे. त्याचबरोबर आज या मंदिराला जे सागाचं लाकूड लागतं आहे ते महाराष्ट्रातून जातं आहे, हे देखील आपल्यासाठी आपण भाग्यवान आहोत.
आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून असं हे जिव्हाळ्याचं नातं अधिक वृद्धिंगत होईल, अधिक मजबूत होईल आणि त्याने त्यासाठी आम्ही सगळे मिळून असे अनेक वेळा आम्ही अयोध्येत गेलो, परंतु एकदा पुन्हा लवकरच आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ, अयोध्येच्या भेटीला जाऊ. आता मगाशी आपण बोलले की सगळ्यांना सद्बुद्धी मिळावं अशा प्रकारचे प्रार्थना तुम्ही केली. हा, सद्बुद्धी तर सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. आता काही सद्बुद्धी आणि काय म्हणतो त्याला, चांगली बुद्धी, सुबुद्धी, संमती, सगळ्या गोष्टी आल्या. हे हा सोहळा कधी कुणाला पाहायला मिळणार नाही, डोळ्याचं पारणं फेडणार हा सोहळा आहे. आणि याच्यामध्ये काही लोक जे राजकारण करतात त्यांना सद्बुद्धी द्यावी, कारण काही लोकांनी या अशा या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे. बहिष्कार घालणाऱ्यांना काही लोकांनी साथ दिली आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. आणि म्हणून सगळी जनता जय श्रीरामाचा घोष जयघोष करतात. संपूर्ण देशात लहान मुलांपासून अगदी आबाल वृद्धांपर्यंत जय श्रीराम हा जयघोष सुरू आहे. आणि अशा वेळेस सगळ्यांनी आनंद सोहळ्यामध्ये सामील झालं पाहिजे. परंतु काही लोक याला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात रामाच्या अस्तित्वावर, मंदिरावर. आणि म्हणून मी म्हणालो की सगळ्यांना सद्बुद्धी यावी. आणि हेही म्हणतो, जो राम का नाही वो किसी काम का नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.